पण जगताय हे खरंय पण कशासाठी जगताय आता प्रत्येकाचं उत्तर वेगळं येणार ज्याचं या उन्हाळ्यात लग्न झालं ते म्हणणार फक्त हिच्याकडं बघून जगतो ही तर आपल्या जिंदगीला अर्थ आहे तो माहिती जिंदगी न तो जिंदगी मे सिर्फ गम गे ब हे त्याचं झालं ज्याची लेकरवाळं जन्माला आली ते म्हणणार महाराज बायकोचं काय खरं आहे फक्त लेकरसाठी जगायच ज्यांची लेकरवाळं मोठी झाली ते म्हातारी म्हणतात लेकराबाळाचं काय करेल महाराज फक्त नातरुंडाकडं बघून जगायचं आणि ज्याची नातरुंड मोठी झाली ती म्हणतात महाराज एकदा पतरुंड बघितलं म्हणजे आत्म्याला शांती लागन डांगऱ्या तू मेला तरी शांती लागणार नाही कारण तुझ्या जगण्याचं कारण संसार नाही तुझ्या जागण्याचं कारण आशा आहे आणि आशा अशी गोष्ट आहे दादा अरे मराल पण आशा फक्त विश्वास ठेवा आमचा विश्वास नाही भगवंतावर हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे महाराज विश्वास असावा विश्वास नात्यात विश्वास पाहिजे नात्या तर नातं टिकतं मग त्या बहीण भावाचं असो नवरा बायकोचं असो मित्रामित्राचं असो नाही तर भगवंताचा आणि भक्ताचा असो विश्वास किती लागतो ट्रस्ट फार लागतो आता इथे बसलेले बऱ्यापैकी बाप असतील सहा सात महिन्याचं जेव्हा तुमचं लेकरू असतं तेव्हा त्या लेकराला खेळवण्यासाठी तुम्ही त्याला आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता आकाशाकडे फेकता पुन्हा झेलता बरोबर आहे ही क्रिया जेव्हा चालू असते तेव्हा ते लेकरू हसतं की रडतं हसतं तुम्हाला जर मी वर फेकलं तुम्ही करा अडचाल तुम्ही वर्ण मला शिवायचं कारण काय तुमचा माझ्यावर विश्वास नाही पण त्या सहा सात महिन्याच्या लेकराचा त्या बापावर विश्वास असतो दादा अरे माझ्या बापानं मला आकाश एवढं जरी वरी फेकलं तरी माझा बाप मला झेलणार अरे माझा बाप मला किंचितही लागू देणार नाही जेवढा विश्वास त्या लेकराचा त्या बापावर असतो तेवढाच विश्वास आपला त्या पांडुरंगावर असला पाहिजे अरे द्या थोडा त्रास पण भगवंत मागे पुढे निवारा घालो निया भार राहिलो निश्चिंत निरविले संत घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापाई तू म्हणे माझे तुम्हा संतानवरी ओझे आवडीने भावे हरिना घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे हरिमुखी गाता हारपली चिंता नको खेदो करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे तिरी वन राय गी गोविंद विश्वास भोके ता, भोके ता, भोके ता, विश्वास सकळ भोगे तो सकळ भोगे तो त्यांचे विश्वास विश्वास ठेवा फक्त आणि हे ज्याला जमलं ना विश्वास पाहिजे देव देतो फक्त कर्म योग्य असला पाहिजे विश्वास असला पाहिजे आम्हाला इथं बसून टाळ्या बाजू ना देवाचं नाव घेऊ वाट ना आम्ही काय देवावर प्रेम करायचे आम्हाला प्रेम करायचं दुसऱ्यावर सांगा की <थवाँगा> काय व्हॅलेंटाईन डेन काय टेडी देण काय चॉकलेट दे मी याला खर्च करू करू ह्याचा बाप म्याला सोसायट्या बरोबर लागला पोरीवर खर्च करायला नाही नाही पोरांना तुम्ही आपल्या भावासारखे जास्त प्रेम करा अरे तुम्ही नाही करायचं मग काय मास्तरी करायचं तुम्हीच करायचं प्रेमच करायचं प्रेमच करायचं कुत्र्याक याला करा करा प्रेम बिन्हास्त करा प्रेमासारखी सुंदर भावना पण प्रेम अरे आधी समजून घ्या प्रेम काय ते तुकोबारानी पांडुरंगावर केलं ते प्रेम शबरीनं प्रभू रामचंद्रावर केलं ते प्रेम राधेनं श्रीकृष्णावर केलं ते प्रेम अरे जनाईनं विठ्ठलावर केलं ते प्रेम अरे आर्मीतली पोरं देशावर करतात ते प्रेम मावळ्यांनी शिवरावर केलं ते प्रेम त्याला प्रेम म्हणतात दादा तुम्ही करता ती फक्त वासना वासना याच्या पली पलीकडे दुसरं काही नाही अरे तर खटकू द्या पण प्रेमासारख्या सुंदर भावनेला वासनेनं कलंकित करू नका जे निरपेक्षित असतं जे निर्वासनिक असतं आणि जे निस्वार्थी असत करी विना प्रीती ते प्रेम महाराज प्रेम फार गोडे प्रेमच करायचंय ना मेंदास्त करा पण ज्याच्यावर करायचंय तो त्या पात्रतेच असला पाहिजे आणि मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात दोनच गोष्टीवर दोनच व्यक्तीवर आपण प्रेम करू शकतो एक म्हणजे आपली आई आणि दुसरा म्हणजे आपला भगवंत याच्या पलीकडं दुसरं कोणावर प्रेम नाही केलं तरी हरकत नाही कारण ती दोघंच माणसं निस्वार्थीपणे आपल्यावर प्रेम करतात सगळं आपलं करतात मी पतंग तुझ्या हाती धागा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हातीत धागा सगळं तो करून घेतोय ना मी तुम्हाला सांगू बरं का मला फार अभिमान वाटला बरं का श्रीतेज ग्रुप मंडळाचा त्यांनी मिरवणूक कॅन्सल केली खरं सांगू का दादा मंडळाचा मी मनापासून आभार मानते पण मी माझं कीर्तन ठेवलं म्हणून बिलकुल आभार मानणार नाही ना। काय गरज आहे तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून मंडळ तुमचं बिलकुल आभार मानणार नाही पण तुम्ही कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं नक्कीच आभार मानेल दादा कीर्तन कीर्तन असत ते कुणाच आहे याच्यापेक्षा ते कीर्तन आहे मोस्ट दॅन इम्पॉर्टंट हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे कीर्तन ठेवलं वा फार आनंद वाटला आता माझी एक विनंती आहे अरे काय एकच विनंती आहे जोपर्यंत शिवजयंती करताय जोपर्यंत शिवजयंतीचा उत्सव आहे तुम्हालाच नाही आख्या महाराष्ट्राला आपण विनंती करतो दादा जोपर्यंत शिवरायांचं नाव तुमच्या मुखात आहे जोपर्यंत छत्रपतींचं नाव तुमच्या मुखात आहे तोपर्यंत तुमच्या मुखात सुपारीचा कण सुद्धा नसला पाहिजे तर माझ्या राजाचं नाव घ्यायचं दादा तोंडात गोवा मावा दारू पिऊन माझ्या राजाचं नाव घ्यायचं नाही लायकी नाही तुमची मग पात्रतावरच नाव घ्यायचं मी तुम्हाला काय आमचं सोडा म्हणत नाही कारण तुम्ही माझा ऐकणार नाही खात्री मला तुम्हाला काय नाही तुम्ही ऐक तू का म्हणे मी लोक सांगता सांगता तीन चुकून ऐकलं नाही मी साडेतीन फुटाची माझं कोण ऐकत आहे काय ऐकतच नाही ते आणि पहिली गोष्ट तर मी महाराज हेच लोकाला खरं वाटत नाही <laughs> खुशाल लोक म्हणतात तुम्ही महाराज वाटत नाही मग काय पत्राच वाटते काय महाराज वाटत नाही म्हणजे काय महाराज कसा क्रायटेरिया झालाय क्रायटेरिया महाराज गिरिवाला बॉडीवाला दाढी ती काय मला यायची नाही त्याचा काही विषय नाही पण महाराज दिसणार असतो घराव अरे ज्यांना ला यायला लागल्या ते काढायला लागले मग ज्यांना येत नाही त्यांनी कुठून मग नाही पोरांना तुम्ही आपल्या भावासारखे आहेत पोरगा आहे ना पोरगा रांगडा असला तर सुंदर दिसतो अशी मिशी असावी दादा अशी दाढी बिना मिशीवाले तर मला खात्रीच वाटत नाही आपण बघतच नाही दादा त्यांच्याकडं बघतच नाही मिशीवाला असला तर खरं नाही तर काही सुद्धा खरं नाही देवानं इतकं सुंदर तुम्हाला पुरुष बनवलंय कशामुळं काढिता त्याला काय गरज आहे देवानं तुम्हाला दिलंय का तर तुम्ही त्या पात्रतेचे आहात तुम्ही त्या पात्रतेचे आहात म्हणून तुम्हाला दिली येत नाही त्याचा विषय वाढा म्हणजे येतच नसेल तर राहू दे दादा का पण तर देवानं दिली असं सुंदर तर नका काढू दादा विनंती पायाला हात लावून सांगते बरं का पो राहो नका काढू आणि मला सांगा आत्तापर्यंत बरं का शेतकरी मंडळी मी आत्तापर्यंत फक्त शेतातच बांध बघितले होते बांध बांध पाणी काढायला रस्ता असतो त्याला काय म्हणायचं बांध बांधा बांधा ना पाणी जातं घुसाला म्हणा कशाला म्हणा तुम कसं काय ना त्याला काय म्हणायचं बांध आता तुमच्या पोरांचे तोंड बघा जरा त्यांनी कुठंबी बांध हाणले देवानं इतकी सुंदर भवई दिली इथं बांध मारायची काय गरज आहे काय गरज तिथून काय तुला पाणी वाव घालायचं आहे का गरज काय इथं बांध मारायची तू ही बाण तो ती कोंबड्या थोडं वरचं लाल तू का कोंबडा आहे का तू पोरगाय पोरगा लागतच राहू दे ना पण माणसं म्हणतात तुम्हाला काय करायचंय आम्ही काही करू आम्ही आमच्या बापाचं ऐकत नाही तुम्ही कोण सांगणारे अरे सांगणारे मी कोण नसले कुणी नाही मी तुमची काही आहे बघा तुमचा माझा काही सुद्धा संबंध कुशल नाही म्हणतात नोट घेऊन मला सारखा कुशलच नाही म्हणतात अय दादा नातं जरी रक्तच नसलं ना दादा नातं जरी रागताचं नसेल ना तरी नातं तर परमार्थाचं आहे ना तर भक्तीचं आहे दादा ना तर स्नेहाच आहे अरे एखाद्या वेळेस रागताचं नातं दगा देईल पण परमार्थाचं नातं कधीच दगा देणार नाही विश्वास देतो दादा ना तर रागताचं नसा व रागत परमार्थाचं मावळ्यांचं आणि शिवरायांचं नातं रागताचं नव्हतं पण ना तर सामर्थ्याचं होतं ना तर कर्तृत्वाचं होतं ना तर होतं होत आजकाल बहीण भावाचं जमत नाही भाऊ म्हणतो सही दे तर दिवाळी <laughs> 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 नाही तर गरीच काशी इकडं नाही सही तर दिवाळी नाही तर हे नाते महाराज आजकाल नात्यात विश्वास राहिला नाही म्हणून नातं टिकत नाही पहिलं आत्ता जी परिस्थिती आहे नवराबाई कोणची ती पहिली नव्हती पहिली घटस्फोट काळेमोड हे जास्त नसायचं समाजाला भ्यायची माणसं हो की नाही ए पुरुष मंडळी तुमचं लगीन झालंच असं का ब्रह्मचारी आहेत असेल तर सांगा तसं सा। झाले ती ना किती वेळा नाही एकदाच दादा बरं का झाले ते हे तर खरं दादा आता मला सांगा दहा पंधरा वर्षापूर्वी तुम्ही आपल्या आजोबाच्या वडिलांची वयाची आहात दहा पंधरा वर्षापूर्वी वीस पंचवीस वर्षापूर्वी असं कधी असायचं का दहा माणसात नवरा बायकोच्या हातात हात घालून चालायचा चलायचा का चलायचा ग का चा हो की नाही मग तुम्ही बोल लावतो कीर्तना तर निघाले महागारी काय नडलं नाही माझं इथं पाकिट घेतलं म्हणजे काय उपकार करायला लागले हो पटपट बोला फिरायचे का नाही म्हणजे याचा अर्थ तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम नव्हतं <laughs> प्रेम होत प्रेम होत पण काय होता विश्वास होता काय विश्वास होता आपलीच कळवून बरं विश्वास होता दादा विश्वास होता दहा हातावर जरी म्हाता पुढं असलं आणि दहा हातावर जरी म्हातारी मागं असली म्हातारा कधी मागे वळून बघत नव्हतं म्हातारी आली का नाही त्याला विश्वास होता आपल्याच पावलावर पाऊल लिहून येणार नजर खाली असणार डोक्यावर पदर असणार पदर पदर, 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 पदर। तुम्ही नका घेऊ तुम्हाला म्हटलंच नाही मी मी म्हणजे यांच्या बायकांचं सांगते आमच्या बायका पदर माग केली लग लग मला नाही दादा सुंदर दिसणं पोरीचा अधिकार आहे पोरीने नाही सुंदर तर कोणी दिसावं पण सुंदर कधी दिसतं माहिती आहे का सुंदर अरे सुंदर एक काळा भंगार माणूस असू द्या पण तोंडावर हसू असू द्या गोडच दिसतो गोरा गरगरीत असू द्या पण गौरी फुटल्या ग तोंड असू द्या बघू वाटत नाही महाराज त्याच्याकडं नाही ना तोंड जरा जसं कोमळ असलं की नाही वा तोंडावर हसू असलं की गोड दिसलं तसलं नासक्या कांद्या का तोंड केलं की मला राग येतो महाराज असं तोंड गोड असं गोड अपर फुडलीत असं माता मावल्या माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा अशी बांधून ठेवा तुमच्या पोरीलाही शिकवा बरं का माता मावल्या एकच एक वाक्य कीर्तनातल्या चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो काय म्हणणं आहे तुमचं चेहऱ्यावर पडलेला डाग झाकता येतो पण बाईच्या आचरणावर पडलेला डाग कधीच झाकता येत नाही हे कायम लक्षात ठेवा माता माऊल्या चेहऱ्यावरच्या डागापेक्षा आचरणाच्या डागावर जास्त महत्व द्या अरे पोरगा असा वा कर्तृत्व वाघ आणि पोरगी असावी चारित्र्य संपन्न अशी लेकरं असल्या राईबापाला काय कमी आहे अरे घरातच आणि घरातच वैकुंठ आहे तर अशी लेकरं असावी त्यासाठी तुम्ही चांगले असावे बायको तुमच्या ताब्यात असावी जास्त महत्त्वाचं आहे